नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ज्वारीची भाकरी। ही भाकरी बनवत असताना आपल्या सर्वांना वाटेल की यात वेगळं असं काय आहे, पण ही भाकरी आपण गॅसवर पण चुलीवर जशी खुसखुशीत बनते आणि टम्म फुगलेली बनते त्या पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य आधी आपण ध्यानात घेऊयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्थातच ज्वारीचं पीठ आणि पाणी। तर सुरुवात करूयात आपण ज्वारीची टम्म फुगलेली चुलीवरच्या सारखी भाकरी। सर्वप्रथम मी इथं गॅस पेटवून घेतलाय, शक्यतो मोठ्या गॅसवरच तुम्ही ही भाकरी करावी आणि जोवर आपण पीठ मळतोय तोपर्यंत तवा व्यवस्थित तापेल। आपल्या हाताच्या अंदाजाने साधारणपणे तुमच्या घरात तवा केवढा आहे आणि किती मोठी भाकरी बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही पीठ घ्यायचं आहे। पण छोटी एक वाटी किंवा दीड वाटी तुम्ही पीठ घेऊ शकता। मी इथे थोडं जास्त पीठ घेतलंय कारण की पहिली भाकरी मी घरातल्या दुरडीसाठी किंवा टोपल्यातल्यासाठी बनवणार आहे। पाणी एका हाताने घेऊन कधी कधी गृहिणी दोन्ही हाताने मळत असतात, पण तुम्हाला जसं सोयीचं वाटतंय तसं तुम्ही पीठ व्यवस्थित मळा। मला एकाच हाताने मळायची सवय आहे त्यामुळे मी एकाच हाताने मळणार आहे पीठ व्यवस्थित। काही ठिकाणी ज्वारीची भाकरी करत असताना वतवणी किंवा वतवणी घ्यावं लागतं। वतवणी याचा अर्थ तव्यामध्ये बायका पाणी गरम करतात आणि त्या पिठामध्ये ओततात। जनरली ग्रामीण भागामध्ये आपल्याला हे असं करावं लागतं कारण की तिथे पीठ थोडंसं जाडसर दळलं जातं। शहरी भागामध्ये पीठ मऊ किंवा बारीक असं मळल्यामुळे आपल्याला फारसं त्याला कष्ट द्यावे लागत नाही। तुम्ही गार पाण्याने सुद्धा भाकरीचं पीठ मळू शकता। मी घट्ट पीठ मळत नाही कारण की मग त्यामुळे वेळ लागतो भाकरी थापायला आणि थापत असताना बोटं पण उमटतात। सो आता मी चांगलं पीठ मळून घेत आहे। माझा तवाही तिकडे व्यवस्थित तापत आहे। मी भाकरी थापायला घेतल्यानंतर लगेचच तवा मोठा करणार नाही तर त्याशिवाय पचणार नाही। एक सगळ्यात महत्त्वाची एक टिप मला तुम्हाला इथे द्यावीशी वाटते, ती म्हणजे परातीच्या खाली शक्यतो कापड घ्या आणि ते थोडंसं ओलं करून घ्या म्हणजे परात हलणार नाही। खाली बसून करत असाल तर त्याची आवश्यकता कदाचित नाही पडणार, पण किचनवर करत असाल तर तुम्हाला त्याची आवश्यकता पडेल। मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिली भाकरी ही दुरडीची किंवा टोपल्याची असं म्हणूयात आपण। आवश्यक तेवढंच पीठ घ्यायचं आहे, जास्त पीठ घेतलं तर भाकरी हालत नाही। सो माझी भाकरी आता इथे व्यवस्थित थापून झालेली आहे। मी आता तव्यामध्ये टाकणार आहे। तव्यावरती टाकत असताना दोन पद्धतीने तुम्ही टाकू शकता, एक तर एका हातावर घेऊन तुम्ही पटकन टाकू शकता, पण मी मात्र दोन हातांनी टाकणार आहे म्हणजे भाकरीला फोड येत नाही। ही भाकरी अशी उचलायची आणि व्यवस्थित अशी तव्यावरती पसरायची। त्याच्यानंतर ऑफकोर्स पाणी लावलं पाहिजे त्याला, तर तुमचा पापुडा छान येईल। न घाबरता भाकरीवरनं व्यवस्थित शेवटच्या कडेपर्यंत व्यवस्थित पाणी लावायचं तर ती व्यवस्थित फुगेल। सो ती भाकरी बऱ्यापैकी शेकेपर्यंत मी इथं माझी दुसरी भाकरी जी आम्ही जेवणामध्ये वापरणार ती थापायला घेते। थोडंसं भाकरीवरचं पाणी तव्यातल्या वाळत आल्यानंतर किंवा सुकत आल्यानंतर आपल्याला तिला उलथायची आहे। तवा जर नीट तापलेला असेल तर ती इझिली उलटते, अदरवाईज ती चिकटते। मोठी भाकरी थापत असताना पण ती काळजी घ्यायची, थापता थापता मध्येच ती पातळ होते आणि साईडला कडक म्हणजे जाड राहते। तसं शक्यतो करू नये। एकसारखी भाकरी थापण्यासाठी दोन्ही हातांचा वापर करावा। न विसरता आठवणीनं भाकरीवर उमटलेली बोटं मात्र घालवा, नाहीतर कमी जास्त ती प्रमाणात भाजून व्यवस्थित पचली जाणार नाही। आपण पाहत आहात मी माझ्या तळहाताने सगळी बोटं घालवली आहेत आणि माझी भाकरी ही तयार झालेली आहे।
गॅस शक्यतो मोठाच ठेवायचा आहे जेणेकरून ती व्यवस्थित पचेल. अनेक गृहिणींना उलटण्यानं असं दाबण्याची सवय असते, तर ते तसं करू नका. तसं जर हे केलं तर भाकरी खाल्लं करपते बऱ्यापैकी आणि ती फुगत नाही. तुम्ही फार तर बोटांनी असं करा. कडेपर्यंत व्यवस्थित भाजली आहे का ते पाहायची. आणि आता मी ही काही महिला तव्यामध्येच उलटी करून भाकरी टाकतात, पण जर चुलीवरच्या सारखी तम्म फुगलेली आणि खुसखुशीत भाकरी आपल्याला हवी असेल तर तुम्हाला ती गॅसवरच भाजावी लागेल. सो मी आता गॅसवर भाजणार आहे. शक्यतो हातमध्ये घालू नका, कारण की फुगल्यानंतर ती वाफ अंगावर येण्याची शक्यता असते. शक्यतो एक एका भाकरीचं पीठ मळून घेण्याची आपल्याकडे पद्धत आहे, जेणेकरून अंदाज येतो आपल्याला. व्यवस्थित असं पाणी लावायचं, थोडंसं गरम लागतं पण ते तटके बसल्याशिवाय पण भाकरीची मजा येत नाही, चवही कळत नाही. बघू शकता आपण किती व्यवस्थित भाजली आहे एकसारखी थापल्यामुळे, आणि बोट मी त्याची मिटवल्यामुळे व्यवस्थित ती भाजली गेली. खरंच की हे भाकरी भाजतानाच आहे. तुम्हाला जर ती अंदाज नाही आला ती पचली आहे किंवा नाही, तव्याला जर चिकटली तर ती फुगत नाही. चिरा पडला तरी घाबरायचं नाही, हाताने त्या थोड्याशा ऍडजस्ट करून घ्यायच्या. पीठ जर गडबडीत मळलं गेलं तर चिरा पडतात. सो आपण पाहताय व्यवस्थित भाजली गेली एका बाजूने. कुठेही उलथनं लावायचं नाही, ते जर लावलं तर काळपट होते भाकरी. आता मीला गॅसवर भाजणार आहे. मोठी भाकरी ज्यावेळेला आपण थापतो त्यावेळेला काळजी घ्यायची, वाफ हातावर येण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. पुढच्या भागामध्ये आपण अशीच एखादी साधी सिंपल पण इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन भेटणार आहोत. थँक्यू.